वाईटे संघाने सुरुवात चांगली केली, पहिला चेंडू फेकला गेला आणि यावेळी सफलता मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेमध्ये जेल टिपला गेला, जेल हातातून निसडला होता पण त्यावरती पकड मात्र चांगली केली गेली आणि या विकेट संपादन केल्यावरती मंगेशला परतावं लागतंय. आकाशला परतावं लागतं इथं. सुरुवात चांगली केली जाते या वाहिटे टीमकडून. सुयोग इथं सुयोगला प्राचारण केलं जातं या तिसऱ्या क्रमांकासाठी. झिरो या आकड्यावरती पहिला विकेट आपल्या फलंदाज आकाशला परतावं लागलं. यावेळी त्रिफळाची डायरेक्ट एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. आल्यापरती परतावं लागलं. पा फलंदाज सुयशला हॅट्रिकचा चेंडू घेऊन जातोय. काय गोलंदाजी केले. पहिला चेंडू झेल डिपला, त्याच्यानंतर एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. आता हॅट्रिकचा चेंडू, आता अडचणीत सापडलाय तो म्हणजे धडकवडी टीम्स. अजून आपल्याला एकही धाव जमवता आला नाही. दोन चेंडू हाताळले गेले दीपक याच्याकडून. पहिली हॅट्रिक कोण लगावतं या प्रगतीचषक 2023 या स्पर्धेमध्ये. आता जबाबदारी वाढली या धनकवडी टीमच्या फलंदाजांची. विश्वास, एक मोठा विश्वास घेऊन आपल्या मैदानामध्ये उतरलाय धनकवडी टीमचा. एक अडचणीत सापडली टीम. हॅट्रिकचा चेंडू दीपक घेऊन निघतोय. आणि इथं मात्र मंकी विकेट दिलं जातं या. इथं परतावं लागतंय मंगेशला. तीन विकेट्स पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जमा केले जात आहेत. काय सुरुवात केली दीपक यांनी आपल्या टीमसाठी. एसकेसी व्हाईटी टीम आज जर पाहिलं तर प्रथमतः उतरली आणि सुरुवात ज्या प्रकारे केली जाते. आज एकही धाव फलंदाज बाद केला जातो. इथं परतावं लागतं या. आपलं क्रीज सोडलं गेलं आणि इथं मंकी विकेट या स्वरूपात परतावं लागतं या ते म्हणजे मंगेशाला. उत्तम षटक हाताळतानाच आपण बघतोय दीपकला ज्या प्रकारे हाताळलं गेले. सुरुवातीपासून एक दबाव तंत्र हाताळला गेला तो म्हणजे धनकवडी टीमवर. आणि येणारा फलंदाज परतीच्या दिशेनं जातो या. नवीन फलंदाज दाखल होतो या. धनराजला इथं प्राचारण केलं जातं या पाचव्या क्रमांकासाठी. चांगला चेंडू इथं हॅट्रिक नोंदवली जाते. प्रगतीचषक 2023 या स्पर्धेमध्ये नाव कोणाचं कोरलं जाईल तर वाईटे गावचा खेळाडू दीपक जांभळे यानं हॅट्रिक नोंदवली जाते. पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये. एक खेळ चांगला राहिलाय दीपक.